आज आपण सोडवणार आहोत सेशन 10। तर चला करूया सुरू। तर बघा, सेशन 10 आपण आलेलो आहोत आणि यामध्ये सेशन 10 क्लिक करा आणि त्यामधून लॅबवर क्लिक करायचं आहे। टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या नेहमीसारखीच आणि त्यानंतर सेल पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून प्रोसिडवर क्लिक करायचं आहे। मी लँग्वेज मराठी करून घेतो, इथून तुम्हाला जे येत असेल ते घ्या आणि इथून प्रोसीड करायचं आहे। स्टार्ट करा इथून आणि याच्यात बघा, पहिला क्वेश्चन्स इथे आपल्याला आलेला आहे, क्वेश्चन्सवर क्लिक करा। विंडोज अपडेट म्हणजे काय म्हणत आहे, तर विंडोज अपडेट म्हणजेच काय असते बघा, मायक्रोसॉफ्ट विंडोजचा वापर करणाऱ्यांना दुरुस्ती आणि मदत यासाठी असलेली एक विनामूल्य सेवा आहे, हे त्याचं उत्तर आहे। एक नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे अशा प्रकारे। नेक्स्ट करा। पुढीलपैकी पर्यायापैकी तुम्ही विंडोज अपडेट चेक करण्यासाठी कशावर क्लिक कराल म्हणत आहे, तर पुढीलपैकी आपल्याला कशावर क्लिक करावं लागेल, तर ऑप्शन 3 आहे अपडेट अँड सिक्युरिटी, त्याच्यावर क्लिक करून आपण चेक करू शकतो अपडेट आलेलं आहे किंवा नाही आहे, तर सबमिट करा। त्यानंतर बघा, नेक्स्ट आपली भाषेची निवड बदलण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल म्हणत आहे, तर भाषा वगैरे निवडण्यासाठी बघा टाईम आणि लँग्वेजवर क्लिक करावं लागेल, तर ऑप्शन 2 आहे। नेक्स्ट, भाषेची निवड बदलण्यासाठी विंडोज कॉम्प्युटरमध्ये स्टेपचा योग्य स्टेप कुठला म्हणत आहे, तर त्याचं उत्तर 4 आहे सेटिंग टाईम अँड लँग्वेज अँड अ प्रेफर लँग्वेज। तर याचं उत्तर व्यवस्थित वाचून घ्या आणि 4 क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर नेक्स्ट करा। एका झूम मीटिंगमध्ये आपल्या मैत्रिणीला तिची पिछाडी म्हणजे बॅकग्राऊंड दिसू द्यायची नाही, असे करण्यासाठी ती पुढीलपैकी कोणते पर्याय वापरू शकते म्हणत आहे, तर त्यासाठी आपण व्हर्च्युअल बॅकग्राऊंड निवडू शकतो, ऑप्शन 2 सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, झूम मीटिंगमध्ये आभासी म्हणजे व्हर्च्युअल बॅकग्राऊंड वापरण्याचा हेतू काय असतो म्हणत आहे, तर त्याचं उत्तर 3 आहे मॅक कॅफी। तर 3 क्लिक करा, 3 क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। आणि शेवटचा क्वेश्चन बघा, डॅश म्हणजे तुमचा ऑनलाईन डेटा सुरक्षित आणि सुरक्षित आहे म्हणत आहे, डेटा सुरक्षेसाठी आपल्याला सायबर सुरक्षा हा ऑप्शन्स आहे त्याचा उत्तर, तर ऑप्शन 3 क्लिक करावं लागेल। व्यवस्थित वाचून घ्या सर्व ऑप्शन्स। त्यानंतर आपल्याला गाईडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे, इथून स्टार्ट करा आणि इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यातमध्ये बघा 5 आहे। पहिला क्वेश्चन्स लावा, डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करावं, त्यावर राईट क्लिक करून त्याचा आयकॉन बदला म्हणत आहे, तर डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करण्यासाठी डेस्कटॉपवर कुठेही राईट क्लिक करायचं आहे नवीन फोल्डर बनवण्यासाठी, तर राईट क्लिक करा कुठं पण, माऊसचं राईट बटन प्रेस करायचं आहे, त्यानंतर इथे न्यूमध्ये जा आणि इथून फोल्डर तयार करायचा आहे आणि फोल्डर तयार केल्यानंतर त्याचा आयकॉन चेंज करण्यासाठी पुन्हा त्याच्यावर राईट क्लिक करा, प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे आणि प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर बघा इथे खाली कस्टमाइजवर क्लिक करा आणि चेंज आयकॉनवर क्लिक करायचं आहे। चेंज आयकॉनवर क्लिक केल्यानंतर बघा याच्यातने खूप सारे आयकॉन्स दिलेले आहेत, तर कोणताही तुम्ही आयकॉन्स याच्यामधून तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर ओके करा, त्यानंतर अप्लाय करायचं आहे, पुन्हा ओके करा आणि नंतर आपलं उत्तर बघायचं चेंज झालेलं आहे आणि सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करा आणि त्याला आपले नाव द्या म्हणते आणि त्यावर राईट क्लिक करून त्याचा शॉर्टकट तयार करा म्हणत आहे, तर डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करण्यासाठी तेच पर्याय आहे, डेस्कटॉपवर कुठेही राईट क्लिक करा, आपल्या राईट क्लिक केलं न्यूमध्ये जायचं आहे आणि याच्यातून फोल्डर घ्या, फोल्डर घेतल्यानंतर त्याला कोणतंही आपलं नाव द्यायचं आहे, तर मी कोणतंही एक्झाम्पल म्हणून नाव देत आहो, जे तुम्हाला नाव द्यायचं असेल ते नाव द्या आणि त्याचा शॉर्टकट तयार करण्यासाठी बघा काय करायचं आहे, बाहेर क्लिक करा, पहिले त्याला राईट क्लिक करायचं आहे आणि सेंटू ऑप्शनवर जाऊन तुम्ही इथूनही राईट क्रिएट करू शकता शॉर्टकट, किंवा खाली क्रिएट शॉर्टकटचा ऑप्शन्स आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, स्टार्ट बटनावर क्लिक करून फोटोज ॲप्लिकेशन ओपन करा म्हणत आहे, तर फोटोज ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे स्टार्ट बटनावर क्लिक करून, तर स्टार्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये फोटो नावाचे ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करायचे आहे, या ठिकाणी दिलेलं आहे आणि ओपन करा आणि नंतर याला क्लोज करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे।
नेक्स्ट होममधल्या न्यू आयटम लायब्ररी वापरून नवीन लायब्ररी तयार करा म्हणत आहे. तर लायब्ररी तयार करण्यासाठी आपल्याला धिस पी सीवर जायचं आहे. धिस पी सीमध्ये जा, ज्यामध्ये तुमचे सी ड्राईव्ह ई ड्राईव्ह असेल त्यामध्ये जायचं आहे. आणि याच्यातून बघा आपल्याला होममध्ये जा आणि न्यू आयटममध्ये जायचं आहे. आणि याच्यातून एखादं फोल्डर घ्यायचं आहे, त्याला कोणतंही तुम्ही नाव वगैरे देऊ शकता. आणि त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर जा क्वेश्चन बघा, डेस्कटॉपवर नवीन टेक्स्ट डॉक्युमेंट तयार करा आणि त्याला आपले नाव द्या. त्यावर राईट क्लिक करून त्याचा शॉर्टकट बनवा म्हणत आहे. तर डेस्कटॉपवर आपल्याला नवीन टेक्स्ट डॉक्युमेंट बनवण्यासाठी कुठेही राईट क्लिक करा डेस्कटॉपवर. तर डेस्कटॉपवर राईट क्लिक करा, न्यूमध्ये जायचं आहे. आणि न्यूमध्ये जाऊन आपल्याला इथून टेक्स्ट डॉक्युमेंट घ्या आणि त्याला कोणतंही एक नाव द्या. तर मी याला कोणतंही एक नाव देतो. नाव दिल्यानंतर बघा त्याचा शॉर्टकट बनवण्यासाठी एकदा बाहेर क्लिक करा, पुन्हा त्याच्यावर राईट क्लिक करायचं आहे. त्या जे आपण डॉक्युमेंट बनवलं त्याच्यावर त्यानंतर क्रिएट शॉर्टकटवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे. तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर नॉलेज चेकचे क्वेश्चन सोडून घ्यायचे आहे. बघूया याच्यातनं किती नॉलेज चेकचे क्वेश्चन्स आहे. तर याच्यातनं 10 क्वेश्चन्स आहे. खालील दाखवलेल्या चित्रामधून हेडफोन दाखवणारा पर्याय कोणता म्हणत आहे. तर माहीत आहे तुम्हाला हेडफोन कोणता आहे. खालीलपैकी कोणता पर्याय वेबकॅम दाखवण्यात येत आहे. तर 2 नंबरचा आहे. वेबकॅममध्ये कोणते लाईट समाविष्ट असतात जे कमी असलेल्या वातावरणात उपयुक्त ठरतात. तर त्याला LED लाईट म्हटल्या जाते. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या उपकरणामध्ये हेडफोन कनेक्ट करण्यासाठी पोर्ट समाविष्ट असते. तर PC मध्ये असते. 1 नंबरचा ऑप्शन्स आहे. त्यानंतर सबमिट करा. खालीलपैकी कोणते पॉइंटिंग डिवाइस म्हणजे दर्शक उपकरण आहे. तर ते माऊस आहे. 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा. खालीलपैकी उपकरणातून माऊस ओळखा म्हणत आहे. तर 4 नंबरचा ऑप्शन माऊस आहे. खालीलपैकी उपकरणातून ऑप्टिकल माऊस ओळखा. तर पहिलाच आहे. खालील चित्रामधून माऊस पॉइंटर ओळखा म्हणत आहे. तर ते सुद्धा पहिलाच ऑप्शन्स आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या चित्रात फंक्शन कीज हायलाईट केलेला आहे. तर ऑप्शन नंबर 3 नंबरमध्ये आहे. सर्व फंक्शन्स कीज आहे. 3 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी लागणारे कीबोर्डवरील बटन ओळखा म्हणत आहेत. तर स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी बघा ऑप्शन नंबर 2 आहे. या बटनाचा वापर केला जाते. तर ऑप्शन नंबर 2 क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. अशा प्रकारे आपलं सर्व नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म क्लिक करायचं आहे. आणि शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. स्टार्ट करा इथून. तर व्यवस्थित नेक्स्ट करायचं आहे. आणि पहिला क्वेश्चन बघा, तुम्हाला flipkart.com या वेबसाईटवरून मोबाईल फोन खरेदी करायचा आहे. अशी खरेदी करताना तुम्ही इंटरनेटवरील ई कॉमर्स ॲक्टिव्हिटीचा वापर करतात. जर तुम्ही इंटरनेटवरील एखादी वस्तू खरेदी करत आहात, याचा अर्थ तुम्ही इंटरनेटचे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ॲप्लिकेशन वापरत आहात म्हणत आहे. तर 4 नंबरचा ऑप्शन्स आहे. सबमिट करा. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे इंटरनेटवरून गाणी डाउनलोड करणे ऐकणे आहे. तर चूक आहे. ई कॉमर्स हे ओपन सोर्स ॲप्लिकेशन आहे. तुम्ही एक स्प्रेडशीट निर्माण करू शकता. तर चूक आहे. ओपन सोर्स नाही आहे ती. त्यानंतर येस करा आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आणि त्यानंतर कन्फर्म करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन 10 सोडवणं झालेलं आहे पूर्ण.